अपमानाचा बदला सात प्रकारे घ्या। शांत आणि आनंदी रहा। तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे। एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते? तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी। म्हणून आनंदी मनुष्य बना। अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहील। तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा। तुमचं यशस्वी होणं ही त्याची हार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना। आपल्या कामाला आपला जुनून बनवा। तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका। त्यांना इग्नोर करा, टाळा। त्यांचा उल्लेखच काय, तोंडात नाव सुद्धा येऊ देऊ नका। एखाद्याला दुर्लक्षित करणं यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही। लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा। तुमचं चुकीचं नसणं त्याचं मनोबल प्रतिक्षण तोडेल, तो खचून जाईल। कुणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा, काहीही बोलू नका। आपल्या मौनालाच आपलं हत्यार बनवा। तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेलं राहू द्या। अपमान करणाऱ्याविषयी मनात राग, नफरत किंवा द्वेष ठेवू नका, कारण हेच तर त्याला हवं आहे की तुम्ही आतून जळत राहावं। आणि हो, तुमच्या मौनाला तुमची कमजोरी समजून कुणी तुमचा सतत वारंवार अपमान करू लागला तर मौन सोडा आणि सडे तोड उत्तर द्या आणि तिथून निघून जा। अन्यथा कुणीही उठसूट तुमचा अपमान करू लागेल। मित्रमैत्रिणींनो, हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। कमेंट मध्ये मी अपमानाचा बदला घेणारच हे नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या। असेच प्रेरणादायी व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या रिअल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबा। ओम नमो नारायणा।